पुण्यातील भोर खानापूर परिसरात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या परराज्यातील एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. शिकारी आणि वनविभाग यांच्यात धरपकड झाल्यानंतर अखेर वनविभागाला यश आलंय. जंगलात शिखरांचा पाठलाग करून राजा हिंदुस्थानी शिकारी तरुणाला पकडण्यात आलंय, तर त्याचा दुसरा साथीदार हा जंगलात फरार झालाय. शिकारी आणि वनविभाग यांच्यातील धरपकडीचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून वनविभागाच्या या कारवाईत वन्य प्राण्यांच्या मांसाचे तुकडे आणि वजनकाटा वनविभागाच्या हाती लागलाय. अनेक वन्य प्राण्यांची शिकार करून मांस विक्री झाली असल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात येतोय. भोर तालुक्यातल्या खानापूर गावामध्ये एक रानडुकराची शिकार झाली असं एक वृत्त मिळालं. त्यानुसार सगळा स्टाफ घेऊन आम्ही तिथं खात्री केली. तरी गावाच्या बाहेर पालटूक म्हणजे फाशी पारदे वगैरे बाहेरच्या राज्यातले राहतात. त्याचं तपासणी केली असतात. तिथं एक मटण वगैरे सापडलं. आमचा असा संशय आहे की ते रानडुकराचं मटण असेल. संबंधित माणसाला अटक केली आहे आणि ते मटण फॉरेन्सिक लॅबला तपासणीला पाठवण्यात येणार आहे. सदरी आरोपीला अटक करून पुढील तपास करत आहोत.